विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून आघाडीतला बेबनाव समोर आलाय. अध्यक्ष पदाच्या नावावर एकमत होत नसल्यानं निवडणूक न घेण्याचा विचार सुरू आहे. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचा निवडणुकीसाठी दबाव असल्याची सूत्रांची माहिती आहे. मतदार यादीमध्ये फोटो नसेल तर मतदाराचं नाव यादीतून वगळण्याचा निर्णय मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागाने घेतलाय. बोगस मतदान रोखण्यासाठी हा निर्णय घेतलाय. मतदार यादीत छायाचित्र समाविष्ट करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा आग्रह आहे. घरोघरी जाऊन छायाचित्र गोळा करण्याचं काम केंद्रस्तरीय अधिकारी सध्या करतात. साताऱ्यातल्या कोरेगाव इथल्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्ती आली आहे. सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं कारवाई केली आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्या मेसर्स स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची गुंतवणूक आहे. अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांचा जरंडेश्वर कारखाना आहे. कमी भावात साखर कारखाना विकल्याचा आरोप आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिंपरी तालुक्यातल्या महत्वाचा समजला जाणारा गोंडपिंपरी सोनापूर मार्ग हा पावसानं महिन्यातून चौथ्यांदा बंद पडलाय. स्थानिक नागरिक जीव धोक्यात घालून वाहत्या नाल्यावरून प्रवास करतात आणि या मार्गाचं काम गेल्या एक वर्षापासून सुरू आहे. ठिकठिकाणी खोदकाम करून पर्यायी कच्चा रस्ता तयार करून दिलाय. मात्र थोड्या पावसानं देखील तो रस्ता वाहून गेलाय. कोकणात भात लावणी हंगाम सुरू आहे आणि इथला शेतकरी मुसळधार पाऊस अंगावर घेत नांगर हाकत गुडघाभर चिखलात दिवसभर राबत असतो. हे करताना शिवारात जुनी लोकगीतं गाऊन तात्पुरता का होईना कामाचा ताण आणि शरीरातला क्षीण कमी व्हायला मदत होते. म्हाडाची पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी 2908 घरांची सोडत आज जाहीर होणार आहे आणि यामध्ये म्हाडाच्या 2153 सदनिका आणि 20% सर्वसमावेशक योजनेतल्या 755 सदनिकांचा समावेश आहे. अजित पवारांच्या हस्ते सकाळी 9:30 पुण्यामध्ये ही सोडत होईल. 2908 घरांसाठी तब्बल 57,000 नागरिकांनी घरांसाठी अर्ज केलेले आहेत. नवी मुंबई आणि पनवेलमध्ये सिडकोची 89,000 घरांची बंपर लॉटरी काढण्यात येणार आहे. सिडकोचे MD संजय मुखर्जी यांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे 1,04,000 घरांची निर्मिती सिडको येत्या काही काळामध्ये करणार आहे. चिपळूणमधल्या उत्काळ कांसेवाडीच्या ग्रामस्थ सध्या शौचालयाच्या प्रश्नामुळे त्रस्त झालेत. कांसेवाडीचे नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनी विशेष अधिकार वापरून शौचालय बांधल्यानं शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला आणि ठेकेदाराचं बिल अडवलं आणि यामुळे ठेकेदारानं शौचालयाला टाळं ठोकले. या सर्व राजकारणामुळे नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे